शहर में भले ही बीते कुछ दिनों से कोरोना मरीजों की संख्या में कमी देखी जा रही है, लेकिन फिर भी कोरोना की तीसरी लहर आने की संभावना विशेषज्ञों द्वारा जताई गई है, जिसके चलते गुरुवार को जिलाधिकारी रविंद्र ठाकरे की ओर से तीसरी लहर के मद्देनजर बैठक ली गई। इस बैठक में एक मुहिम की शुरुआत की गई। बुधवार को जिलाधिकारी कार्यालय में कोरोना की तीसरी लहर पर चर्चा की गई। इस वक्त रामटेक के खासदार कृपाल तुमाने भी मौजूद थे, जिस दौरान उन्होंने बताया कि इस तीसरी लहर में बच्चों पर ज्यादा असर होने की संभावना है, जिसके चलते इसका असर उनकी माताओं पर भी होगा, जिसके लिए उपाय योजना करना जरूरी है। आगे उन्होंने कहा कि ग्रामीण इलाकों में कोरोना बढ़ने का सबसे ज्यादा खतरा है, जिसके रोकथाम हेतु इस बैठक में चर्चा की गई। उन्होंने नागरिकों को लसीकरण मुहिम को साथ देने के लिए कहा और जनता को प्रशासन को सहयोग करने की भी अपील की। जी बैठक बोलावली आणि काल त्यांनी सर्व डॉक्टर्स लोकांसोबत विशेषतः बालरोग तज्ज्ञ आणि फिजिशियनसोबत चर्चा केली। त्यांच्याशी चर्चा करून जो आज त्यांनी निर्णय घेतला, एक स्तुत्य उपक्रम त्यांच्या नेतृत्वात राबवला जातो आहे की ग्रामीण भागामध्ये आपण बघतो आहे की वॅक्सिनेशनचं प्रमाण फार कमी आहे आणि पुढची लाट जर मुलांवर आली तर मुलांसोबत त्यांच्या मातांनासुद्धा दवाखान्यात राहणे हे जणू काही कंपल्सरीच राहणार आहे, कारण मुलगा आईशिवाय राहू शकत नाही। आणि त्यावेळेला जर मातेला वॅक्सिन लागली नसेल तर त्याचा त्रास किती होईल आणि हा कोरोना किती स्प्रेड होऊ शकतो याचा अंदाज बांधून हा एक कार्यक्रम जो कलेक्टर साहेबांनी दिला, चांगला कार्यक्रम आहे। यामधून ग्रामीण भागात जनजागृती करणे, वॅक्सिनेशनचं मुकर मायसोसिसचा जो आजार आता फार फोफावतो आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाढतो आहे आणि ज्या पद्धतीने त्याचे जे लक्षण आहे किंवा ज्याच्यामुळे तो होतो, ते ग्रामीण भागामध्ये ते मोठ्या प्रमाणात शेणखत वगैरे असेल, ते म्हणजे आमची ग्रामीणची जनता ही रोजच सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेणखतासोबतच खेळतं असं म्हणायला काही हरकत नाही। तर मुलांना होऊ नये यासाठी आणि मातांना होऊ नये आणि जनतेला कोणालाही याच्यापुढे कोरोना होऊ नये, कोरोनापासून आपली सुटका व्हावी याकरता हा सुत्य उपक्रम आहे, जनतेने याला साथ दिली पाहिजे। इस वक्त जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मि बर्वे भी मौजूद थी। इस दौरान उन्होंने बताया कि कोरोना की तीसरी लहर भयंकर होने की संभावना विशेषज्ञों ने जताई है। साथ ही उन्होंने कहा कि कोरोना की तीसरी लहर के चलते सभी माताओं का लसीकरण होना बेहद जरूरी है, जिस पर इस बैठक में चर्चा की गई। जी जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयामध्ये जी बैठक बोलवलेली आहे की जेणेकरून जो तिसरा वेव्हमध्ये येणारी जी तिसरी वेव्ह आहे ती अत्यंत भयंकर आणि छोट्या मुलांवर इफेक्टिव अशी लहर भविष्यात येणार आहे असे तज्ज्ञांचा जो एक संकेत आहे, त्या अनुषंगाने 26 मेला जी आयुक्त कार्यालयामध्ये जी बैठक झाली आणि त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आज जी बैठक घेतलेली आहे, यामध्ये जे पिडॅट्रिक डॉक्टर्स आहेत जिल्ह्यामध्ये, जे डॉक्टर्स अधिकाऱ्यांना जे व्यवस्थित त्यांचे व्हिडिओ केलेले आहेत आणि त्या व्हिडिओ जे प्रत्येक अधिकारी हा प्रत्येक तालुक्याला 2 अधिकारी असे भेट देऊन प्रत्येक ग्रामपंचायतीला तिथला पदाधिकारी असो, तिथले ज्येष्ठ नागरिक असो यांच्याशी भेट देऊन प्रत्येक पदाधिकाऱ्यांना व्यवस्थित तो डॉक्टरांचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल करणार आहेत। आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे वॅक्सिन, या वॅक्सिनमुळे कुणाचाही जीव जात नाही आणि विशेषतः या वॅक्सिन घेण्याची प्रायोरिटी काय आहे हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे, प्रत्येक नागपूर जिल्ह्याच्या जनतेला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामध्ये बालरोग तज्ज्ञांनी मुख्य म्हणजे जो तिसरी वेव जी मुलांवर येणारी आहे त्यामध्ये जेणेकरून मुलांमध्ये, आता खासदार महोदयांनी जे सांगितलेलं आहे, माता आणि मुलं हे काही, बाळ हा आपल्या मातेपासून वेगळा राहू शकत नाही आणि माता ही आपल्या बाळापासून वेगळी राहू शकत नाही, त्या अनुषंगाने आपल्याला जर ही थर्ड वेव जर मुलांवर इम्पॅक्ट झाली तर त्या मुलांसोबत त्या बाळांसोबतच त्यांच्या मातेंचा सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे, त्यांचं सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट करायचं आहे, त्या अनुषंगाने आज ही आपण बैठक बोलवली आहे। यामध्ये मुख्य म्हणजे मातांचं वॅक्सिन होणं फार महत्वाचं आहे। इस बैठक में एक मुहिम की शुरुआत की गई, जिसके तहत टास्क फोर्स के सभी सदस्यों ने कोरोना और इससे बचने के आसान तरीकों के बारे में जानकारी दी।
जिन बेड़ियों को 26 अधिकारी 13 टीमों में बैठकर ग्राम पंचायत में जाएंगे और वहां के अधिकारियों की सहायता से ग्रामीण क्षेत्रों में जाकर जन जागृति करेंगे। ऐसी जानकारी सीओ योगेश कुंभेजकर ने दी। कोरोना विरुद्ध जो आपला प्रशासनाचा लढा चालू आहे त्यात एक महत्त्वाची बाब लक्षात जी आली आहे की या आजाराविषयी अद्ययावत आणि शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचे दोन महत्त्वाची कारणं आहेत। एक तर हा आजार नवनवीन रूपाने म्युटेट करून बदल करून आपल्या समोर येत आहे, त्यामुळं आपल्याला कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि त्याबाबत अद्ययावत माहिती कशी ठेवली पाहिजे हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा म्हणजे या आजाराविषयी विनाकारण अनेक अफवा देखील पसरत आहेत, त्यामुळे नागपूर जिल्ह्याची जी टास्क फोर्स आहे ज्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील पीडियाट्रिशियन, ENT स्पेशलिस्ट, फिजिशियन जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांनी सोप्या भाषेत असे व्हिडिओ बनवले आहेत ज्यामध्ये या आजाराविषयी त्यांनी आपल्या ग्रामीण भागातील जनतेला माहिती पुरवली आहे। आणि त्या व्हिडिओंना दाखवण्यासाठी जिल्हा स्तरावरून 26 अधिकाऱ्यांच्या एकूण 13 टीम्स आपण बनवल्या आहेत, ज्या प्रत्येक दिवशी 3 ते 4 अशा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्या ग्रामपंचायतींमधील जे सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत आणि आपले गाव पातळीवर काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना सोबत घेऊन ते व्हिडिओ दाखवतील, त्यांच्यासोबत चर्चा करतील, त्या गावातील परिस्थितीचा अभ्यास करतील आणि त्या जनजागृतीच्या आधारे त्या गावातील परिस्थिती आपण अजून कशी आटोक्यात आणू शकू त्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करतील। इस वक्त जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे ने भी इस मुहिम के बारे में जानकारी दी। साथ ही कहा कि प्रशासन अपने तरफ से किसी भी मुहिम की शुरुआत कर ली, लेकिन जब तक हर कर्मचारियों का सहकार नहीं मिलता तब तक वो यशस्वी नहीं हो पाती। पालकमंत्री महोदयांनी मागच्या शनिवारला आणि रविवारला ग्रामीण भागाचा दौरा केला आणि त्या दौऱ्याच्या नंतर असं निदर्शनास आलं खरोखर तिसरा लाट जिची सगळा फोकस हा ग्रामीण भागावर राहण्याची दाट शक्यता आहे, त्या ठिकाणी एक जनजागृती करणं फार आवश्यक आहे। त्या अनुषंगानेच आजपासून ह्या मोहिमेला शुभारंभ आपण करतो आहोत। प्रशासन कितीही एकट्याच्या भरोशावर कुठलीही मोहीम राबवायची म्हटलं तर करू शकत नाही। आपण ह्यापूर्वीसुद्धा याची जाणीव आम्हाला असल्यामुळं मी आणि माझे सहकारी योगेश कुंभेजकर साहेब CEO जिल्हा परिषद आम्ही दोघांनी ह्यापूर्वीसुद्धा ग्रामपंचायतींना भेटी देण्याचा कार्यक्रम असेल किंवा नगरपालिकांना भेटी देण्याचा कार्यक्रम असेल तो आम्ही केलेला आहे। आणि पदाधिकारी जर सोबत आले तर कुठली पण मोहीम ही उत्तमरित्या आपण ती पार पाडू शकतो आणि सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळू शकतो याच्यावर आमचा दृढ विश्वास आहे। यापूर्वी देखील माननीय पालकमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने आपण सर्व सन्माननीय सरपंचांना, नगराध्यक्षांना, सभापती, पंचायत समितीचे सभापतींना, जिल्हा परिषदाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा आपण यापूर्वीसुद्धा 2 वेळा पत्र दिलेले आहेत की माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी। उद्देश हाच आहे की पदाधिकाऱ्यांचं जी एक नाळ तिथल्या सर्वसामान्य जनतेशी जुळलेली असते त्याचा उपयोग ज्या काही भ्रामक कल्पना लोकांमध्ये पसरलेल्या असतात त्या दूर करण्यामध्ये होण्याकरता प्रशासनाला त्यानिमित्ताने फार मोठी मदत हातभार मिळत असतो। कोरोना पर मात देने के लिए प्रशासन चाहे कोई भी मुहिम शुरू कर ले, लेकिन जनता के सहकार्य के बिना वो अपूर्ण है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।